कितना बड़ा है? अच्छा गुफे मध्ये आत गुफा है। अरे आदमी खड़ा रह सकता है यहाँ पे? मैं खड़ा हो सकता हूँ हाँ, और यहाँ पे आराम से 6-7 लोग सो सकते हैं। ठीक है बाहर आ जा। मित्रांनो गुफेमध्ये अजून एक गुफा आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी 6-7 लोक आतमध्ये आरामशीर राहू शकतात। जाण्याचा रस्त्यावरती एक शाळा आहे आणि शाळेच्या इथून मग सिम्पली तो समोर दिसतो तो गड। नमस्कार मित्रांनो, विनोद वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर आहेत प्रितेश यादव आणि मी विनोद शिंदे। आज आपण एका जोड किल्ल्याची भेट घेतो निमगिरी आणि हनुमानगड। तर बेस विलेजमधून जेव्हा तुम्ही वरती येता तर पहिले प्रथम हे मंदिर लागतं आणि मंदिराच्या नंतरचा रस्ता पायवाटा आहे ते आम्ही आता शोधत बघू काय मिळतं ते। तर ही ते बघण्यासारखी ही गोष्ट आहे की माझ्या मागे बघत असाल तुम्ही एक मंदिराचा खांब आहे स्तंभ, तो इतका पौराणिक आहे की त्याच्यावरती जी नक्षीकाम आहे ती आता उजळ झाली, पण जेव्हा ते हयात असेल किंवा किती सुरेख असेल त्याचा अंदाज घेता येत नाही। इतका सुंदर मंदिराचा तो अवशेष आम्हाला इथे सापडला। तसंच चढताना मागे एक पाण्याचा टाकं आहे आणि आता आम्ही किल्ल्याच्या घळीच्या दिशेने जातो। किल्ल्याचा रस्ता एकदम सिम्पल आहे, कुणाला विचारायची वगैरे गरज नाही आहे, एकदम सिम्पल आहे कारण का नजरेच्या टप्प्यास पडणारा किल्ला आहे, त्यामुळे इझिली किल्ल्याकडे बघत बघत चालत आला तर कुठलीही वाट किल्ल्याकडेच जाते असा सगळा तो भाग आहे। चल प्रिया सांभाळून, सकाळी सकाळी रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळीच हा ट्रेक सुरू केला आणि यहीच आहे क्या? हाँ शायद, नहीं नहीं रास्ता देखते है मिलता है क्या। चलो ये तो बाहर निकल रहे है, है ना, ये क्या सिंपल रास्ता आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल जिथे दिसतंय हा इकडे एक आणि ह्या साईडला एक आणि मध्ये जी असं आहे ती घळ आहे। तर आपल्याला घळीपर्यंत जायचं आहे आणि मग राईटला एक आणि लेफ्टला एक असे दोन किल्ले आहेत। तर आम्ही आता रस्ता शोधतोय बघूया, चला लेट्स सी। सातवालीन कालीन हा गड असून ह्या गडाचा वापर बऱ्यापैकी केला गेला आहे आणि चला रस्ता सापडला। गड नजरेस पडला पण नजर ज्याला शोधत होती ना त्या वास्तू इथे आहेत। म्हटलं विरगळी कुठे आहेत? तर ह्या त्या विरगळी शंभो थोड्या आडबाजूला असल्या कारणाने ह्या दृश्यच पडत नाहीत आणि
ह्याच्यावरती तीन मूर्त्या आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील. अच्छा, हे विरगळे आहेत, थोड्या आड बाजूला आहेत. एक गणपतीची मूर्ती आहे, एक पिंड आहे शंकराची, आणि हे नंदी आहे, पण झिजलंय. तर जेव्हा तुम्ही आत याल तेव्हा तुमच्या बरोबर राईट साईडला तुम्हाला हे मिळेल. कारण का आम्ही इथून आलो, इथून आलात की दोन रस्ते आहेत, किल्ल्याला तिकडे आणि इकडे. इकडे तुम्हाला हे सगळे विरगळी बघायला मिळतील, एक दोन तीन चार पाच सहा, बऱ्यापैकी विरगळी आहेत. तर आपण आता हे बघा, मला दोन रस्ते फुटलेले, एक ह्या साईडला आणि एक माझ्या मागे बघता येतो, आणि बरोबर मध्येच त्या विरगळी ठेवलं, त्यामुळे दृष्टी आड आहेत त्या, थोडं शोधून बघावं लागतं तुम्हाला. आणि पाठी जो दिसतोय तो आपला किल्ला, दोन आहेत मध्ये घळ आहे. आता रस्ता शोधून जाऊ चला. डोंगर दऱ्यातून रानवाटामधून पावलांच्या टशाशिवाय काही ठेवू नका, साहसी सुखत आठवणीशिवाय बरोबर काही नेऊ नका. किती सुंदर सुविचार आहे. किल्ले निमगिरी, समुद्रसपाटीपासून 1108 मीटर, पायथ्यापासून उंची 300 मीटर. गडाची इथं नाव निमगिरी लेण्याद्री ओझर, जवळची स्थिर. आणि हा इथून गावाच्या पायथ्यापासून अगदी आम्ही 10 मिनिटात तिथे पोचलोय. आणि इथे एक बोर्ड आहे, जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून पायथ्याशी जुन्नर वायव्यास 22 किलोमीटर अंतरावर किल्ले निमगिरी व त्याच्या पायथ्याशी निमगिरी हे गाव आहे, ज्या गावातून आपण आलो. गावाजवळ प्रचंड प्राचीन जलकुंडा जाऊन पुढे झाडी मार्गातून वन विभागाने उभारल्या संचरण हा हे बघा, हे आपको जो बता ना वॉस्टॉवर, ते वॉस्टॉवर आमच्या मागे तुम्ही बघत असाल, उभारला आहे. आणि त्याच्या बाजूनेच गडाला जायची वाट आहे. आणि वरती काय काय बघायला मिळेल. आज मी तीस निकामी झालेल्या टाक्यांपासून पायऱ्याच्या मार्गाने वर आल्यावर हनुमंत नावाचा निमगिरीचा जोडदुर्ग पायास मिळतो. पूर्वेकडे गेल्यावर कातळात खोरलेली तीन लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. छताला आधार देण्यासाठी लेण्यापासून पायापासून छतापर्यंत सलग खांब भरलेले आहेत. गडाच्या सर्वोच्च भागात बाल्यकिल्ल्यावर भग्नावस्थेतील दोन कबरी निदर्शनास पडतात, परंतु तिथे शिलालेख नसलेल्या कबरी कोणाच्या आहेत कळत नाही. कबरीच्या एकंदरीत बांधणीवरून त्या खुणा पुरुषाच्या असाव्यात हे लक्षात येते. हनुमंतगडाच्या पश्चिमेकडे बाजू असलेल्या डोंगर रांगेस दवड्या डोंगर म्हणून चांगलीच ओळख आहे. बाल्यकिल्ल्यावरून शिल्ले पाय आपको बताय ना, शिवनेरी, चावड, नाणेघाट, हरिचंद्र, पिंपळगाव, जोगे धरण, हे पूर आपको उपर से व्ह्यूज नजर आता आहे. तर अशी सगळी ठिकाणं तुम्हाला वरतून बघायला मिळतील. आणि जो वॉच टॉवर तुम्हाला मी म्हटलं तो बघा, मागे दिसत असेल तर चढायची गरज नाही त्याच्यावर, आपल्याला रस्ता आहे प्रॉपर. तर तिथे गेट आहे बघा, हा असतो वॉच टॉवर, म्हणजे खूण म्हणून लक्षात ठेवा,
बाकी आगाऊपणा करू नका. वन विभागाचा आहे तो आणि असा एकंदरीत गड आम्ही आता सुरू करतो. नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू करतो आहोत आपण. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, गडाची सुरुवात करतो आपण नामस्मरण करून छत्रपतींचं. आणि हा गड आता कसा सर होईल, काय अनुभव असतील, ते तुम्ही आमच्या सोबतच आहात. तर बघा, चला. बेस गावातून घळीच्या मला वाटतं एक 10 मिनिटाचा अजून रस्ता आहे. 20 मिनिटामध्ये आम्ही अर्धा किल्ला चढलोय. आणि घळीच्या इथून परत ती खडी चढाई आहे. ही चढाई पण थोडी खडी आहे, पण सकाळी लवकर चालू करा, उन्हामध्ये नाही होत, ऊन आलं की. म्हणून सकाळी रात्रभर प्रवास केला आम्ही आणि सकाळी तो न धुता वरती परत सुटलोय, जेणेकरून उन्हाच्या अगोदर आम्ही पोचू वरती, तरी पण ऊन आलंच. तर मित्रांनो, आता इथून पुढे गेलात की घडी चढाई थोडी, त्यामुळे तयारी करा आणि घळीपर्यंत पोहोचेन. घळीच्या इथून मग शिडी आहे आणि मग वरती आपण त्या गुफा आणि कबरी वगैरे सगळं बघायचंय. तर 20 मिनिटाचा हा प्रवास आहे. खाली जेव्हा गावातून याल तुम्ही, एक मंदिर लागेल, त्यानंतर तुमच्या राईट साईडला विरगळ आहेत त्या बघायच्या आहेत. त्याच्या अगोदर पाण्याचं एक टाकं आहे ते बघायचं आहे. एक मंदिराचं शिल्प आहे जे तुम्हाला मी दाखवलं आहे, ते शिल्प तुटलेलं, खूप सुंदर शिल्प आहे. त्यानंतर पुढे येऊन मग विरगळी, विरगळीनंतर मग तो वॉस्टॉवर, वॉस्टॉवरच्या बाजूनी चढायला रस्ता आहे आणि मग थेट आपण इथे पोहोचलो. तर इकडचा पुढचा रस्ताही तुम्हाला दाखवतो. तर एकंदरीत तसा सोपा आहे, बिगनरसाठी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे कसं आहे तुम्हाला माहीत नाही, तर आपण बघू रस्त्यामध्ये वेळच्या वेळी आणि थोड्या थोड्या वेळाने आपण ते सगळं शूट करण्याचा प्रयत्न करू. प्रितेश, आतापर्यंत प्रवास कसा वाटला? अभी तक कैसा लगा आपको? अभी तक तो सब बढिया ही है, ना अभी कुछ है नहीं, पर ऊपर से ऐसा लग रहा है कि थोड़ा स्टीप है चढ़ाई. प्रितेश तो माणूस आहे, सॉरी इंटरप्ट करतोय, प्रितेश तो माणूस आहे ज्याने मध्यमेश वन स्टॉपमध्ये केलेलं आणि न थांबता. आणि रस्त्यामध्ये आम्ही अक्षरशः लोळत होतो, पाहिजे तर हालत खूप खराब झालेली, वजन वाढलेलं आणि भयंकर मग त्रास झाला, पाऊस वगैरे आला. पण प्रितेशचा स्टॅमिना सॉलिड आहे, सकाळी उठून तो मग ब्रह्मतारपण करायलावरती गेलेला आणि अशा प्रकारे सुंदर ट्रेकर आहे तो. तर मला वाटत नाही ते आपके लिए तो एकदम इझी रहेगा ये, की आपका भी थोडा थकान हो रहा है. थकान तो होता ही है ट्रैक में, ट्रैक का मतलब ही थकान है. बॉडी का एक बॉडी को हम एग्जामिन करते हैं, क्या कैसा है अपनी बॉडी, वो तो होते ही रहता है. आणि वैशिष्ट्य म्हणजे माझ्या एका शब्दावरती धावत आलंय, त्यामुळे फार बरं वाटतं जेव्हा आपली लोक आपल्या हाकेला धावून येतात. नाहीतर मित्रांनो, हा किल्ला पूर्ण मी एकटाच करणार होतो, पण सुदैवाने तो आहे आणि बाकीच्या मित्रांना काही प्रॉब्लेम झालेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. ठीक आहे, असो. जुन्नर तालुक्यातील ही गड किल्ल्यांची जोडी आहे, निमगिरी आणि हनुमानगड. आणि आजोबाच्या परिसरामध्ये सॉलिड किल्ले आहेत, सर्वात जास्त किल्ले जुन्नर तालुक्यात, शिवनेरीपासून ते तुम्ही चावडपर्यंत आणि हरिश्चंद्रापासून ते टोटली ह्याच्यापर्यंत, हरिश्चंद्र आहे, चावड आहे, शिवनेरी आहे, त्यानंतर भरपूर किल्ले आहेत. घामडोग्यात चाललाय, चला. Thank you.
हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वाराची सुरक्षा करण्यासाठी रक्षकांना बांधलेली खोली म्हणजे देवडी, ती ही रक्षक खोली. आता पूर्वीच्या काळी इथून जाण्या येण्यासाठी ही सीडी कंटिन्यू असावी, पण आता कालांतराने ती तुटलेली आहे. तुला बघत असाल तर तुम्ही ही सीडी आहे, ही सीडी म्हणजे हा डायरेक्ट प्रवेशद्वाराच्या पलीकडचा ॲक्सेस आहे, म्हणजे हा मुख्य दरवाजाने लोकांना येण्यासाठी हा जो दिसतो तुम्हाला, आणि सैनिकांना डायरेक्ट ॲक्सेससाठी ही सीडी. पण कालांतराने ही सीडी तुटली आहे, त्यामुळे हा इकडचा ॲक्सेस जो आहे तो तुटला आहे, पण हा बहुतेक इथपर्यंत असावा. आणि ही गुफा देवडी किंवा त्यांना राहण्यासाठी केलेली सुविधा. आता इथे एक बघण्यासारखं आहे ते म्हणजे, समजा जर काही लिकेज झालं या लिकेज होत असेल तर पूर्ण संरचना चेंज न करता ह्यात चर काढलेत, ह्याला चर म्हणतात. ह्या चरातून हे पाणी वाहत 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 असं गुफेच्या बाहेर काढलं जायचं. तर ही एक संरचना तुम्हाला बघायला मिळते की त्यावेळी केलेले हे प्रोव्हिजन, पूर्ण गुफा चेंज करण्याची गरज नाही, या देवडी, याला देवडी म्हणतात, ते चेंज करण्याची गरज नाही. तो चर मारला आहे आणि चरातून ते पाणी बाहेर काढलं जातं. आणि हा मुख्य दरवाजा. तर इथून मग पुढे वरतून आता आपण आहोत निमगिरीच्या किल्ल्यावर, आणि समोर जो दिसतोय तुम्हाला तो आहे हनुमानगड. आता ह्या किल्ल्यावर बघण्यासारखं प्रवेशद्वाराची गुफा आहे आणि एक मंदिर आहे, ते मंदिर आपण शोधतोय. आता चल त्या मंदिराचं बघू आणि पाण्याचं टाकतोय. एकंदरीत तीन पाण्याची टाकी आहेत, एक माझ्या राईट साईडला बघता तुम्ही, एक लेफ्टला आहे. आणि इकडे एक पाण्याचा टाक आहे, माझ्या इकडे बघत असाल तिकडे, तिन्ही टाक्यांमध्ये पाणी आहे, पण मला वाटत ना पाणी पिण्यासारखं आहे कारण का ग्रीन दिसत आहे. आणि वर साईडला बघत असाल तर तिकडे एक मंदिर आहे. तर गड हा पूर्ण गडाची तशी नासधूस खूप झाली आहे, घडा विस्कृतपणे आहे, खूप मोठा आहे त्याचा पठार. तर गडावरती उरलेल्या अवशेषामध्ये आतापर्यंत मला तीन टाकी दिसले आणि आता मंदिराकडे जातो आपण. हा गड का बनला असावा ह्याचं उत्तर तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा तुम्ही माझ्या बागे बघाल, संपूर्ण सविस्तर पट्टा, पूर्ण म्हणजे चोहो बाजूला तुम्हाला पूर्ण सह्याद्रीची रांग आणि पूर्ण प्रदेश, पूर्ण नदी, जी नदी आहे ती, गावं आहेत, हा पूर्ण तुमच्या नजरेखालचा पट्टा आहे. तुम्ही आताही बघत असाल तर तुम्हाला एकदम क्लिअर कट सगळं दिसत असेल. तर हा किल्ला इथे का बनला असावा आणि हा जोड किल्ला का आहे ह्याची सगळी उत्तरं तुम्हाला किल्ल्यावर आल्याशिवाय मिळत नाहीत. तर किल्ल्यावर आलात की संपूर्ण दृष्टीला पडणारा हा प्रदेश चोहो बाजूचा, तर त्या साईडला पण तुम्हाला प्रदेश दिसेल. आडवं लांब खोदीव टाक आहे, कोरीव टाक आहे आणि पूर्णपणे साफ केलेलं टाक आहे, पाणी पिण्यासारखं आहे, ह्यातलं पाणी पिऊ शकता तुम्ही. आता मंदिराकडे कुछ करू. इथे दोन पाण्याचे टाके आहेत, एक इकडे आणि एक तिकडे, म्हणजे खाली पाहिले ते तीन, त्याच्यानंतर एक आणि दोन, आतापर्यंत तीन दोन पाच आणि एक सहा झाली. सहा पाण्याचे टाके आतापर्यंत आम्हाला गडावरती सापडली. किल्ल्यावरून दिसणारं विहंग दृश्य, तसंच मला वाटतं अजून एक पाण्याचा टाकं, अजून दोन पाण्याची टाकी आपल्याला सापडली. हे बघा,
पाण्याचा मुबलक साठा असा ह्या गडावर व्हावा म्हणून ही केलेली उपाययोजना होती। हां दो इधर भी है। नहीं नहीं पानी की कमी ना हो इसके लिए वो किया था। इथे पण वास्तू होत्या पण त्या कालांतराने सगळ्या बुजल्या गेल्यात। हे पे कुछ है गुफा है। राहण्याची उत्तम सोय आणि हा गुफा आहे। हा अच्छा कसा आहे एक माणूस उभा राहील इतकी सुंदर गुफा आहे। हाँ आराम से रात को स्टे कर सकते थे। तो रुक जाए फिर। अजून पण आहेत और भी है। ही दुसरी गुफा आहे दुसरा लक्की आहे ना दिवाल आहे कळत नाहीत लपलेले आहेत त्यामुळे गुफा तुम्हाला शोधाव्या लागतील। बडा आहे और एक आहे ना लागून तीन गुफा आहेत। चलो तिसरा भी ढूंढते थोडा अडगळीत आहे त्यामुळे तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल। एक तिसरी गुफा आहे रुक जरा पहिले उत्तम मेरे तिसरा तो सॉलिड है तिसरे में और एक चौथा है मास्टर बेडरूम के साथ है। हाँ ये देख ना ह्याच्यामध्ये अजून एक है अंधार है मोबाइल का नंबर कितना बड़ा है। अच्छा गुफे मध्ये आत गुफा अरे आदमी खड़ा रह सकता है यहाँ पे मैं खड़ा हो सकता हूँ। हाँ और यहाँ पे आराम से 6-7 लोग सो सकते हैं। ठीक है बारह जा मित्रांनो गुफेमध्ये अजून एक गुफा आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी 6-7 लोक आतमध्ये आरामशीर राहू शकतात आणि ही मुख्य गुफा आणि त्या गुफेच्या आतमध्ये अजून एक गुफा आहे। राहण्याची उत्तम सोय आहे।